नमस्कार मित्रांनो मित्रांनो, सुरुवात करते आज एका नवीन स्टोरीला। हाय, आज मी माझीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती दुसऱ्या दृष्टीने सांगत आहे। तिचं नाव रेशमा आहे, ती 40 ची आहे, बरी भरलेली आहे, तिची उंची 4 फूट 9 इंच आहे, उंचीची जी जरा कमीच आहे, तिची 36 चे स्थान आहेत, तिची चांगलीच भरलेली आहे, ब्रा पण छान आहे, 28 नंबर 41 चा ढुंगण आहे। आता सुद्धा कितीतरी पुरुष तिच्याकडे रस्त्याने जाताना बघतात। तिला एक मुलगा आहे, तो बरा मोठा जॉबला आहे, राकेश नाव। तो रात्री कामावरून उशीर आहेत आणि कितीही उशीर झाला तरी रात्री आंघोळ करूनच जेवण करून झोपी। त्या दिवशी असंच तो उशीर आला आणि बाथरूममध्ये गेला। ती म्हणाली, राकेश अरे थांब, तुला थंड पाणी उपसून देते। तो अंडरवेअरवरती होता, त्याने लगेच तावेल लपेटला। ती आत आली, बाथरूम लहान होतं, ती त्याच्या पुढे होऊन गरम पाणी उपसू लागली। ती पाठमोरी वाकली होती, तिच्या कांडीचा स्पर्श त्याच्या गरम गरम लवड्याला होऊ लागला होता। तो थोडा मागं सरकला, पण तिच्या हालचालीने तिची गांड व त्याचा लवडा एकमेकांना स्पर्शू लागले। त्याचा लवडा चांगलाच उभा राहिला होता, त्यात तो ऑफिसच्या मुलींच्या आठवणीने नेहमी बाथरूममध्ये आपला लवडा हलवत असे। त्यातच आज त्याचा प्रकार घडला होता। तो थोडा लाजला, पाणी उपसून ती बाथरूमच्या बाहेर आली आणि स्माईल देऊन एक कामुक नजर त्याच्याकडे दिली। हे नेहमी होऊ लागलं होतं, तिची गांड त्याच्या लावड्याला स्पर्श करून घेत होती। एकदा तो आला, तीही उभी होती, त्याने टॉवेल काढला आणि पुन्हा तेच, तो स्वतःहून पुढे येऊ लागला होता आणि तीही स्वतः त्याच्या मागे जाऊन किंवा पुढे जाऊन एकमेकांना स्पर्शू लागले होते। रेशमा नेहमी पारदर्शक साडी घालून त्याच्यासमोर येऊ लागली होती। जेवण वाढताना ती अशी हालचाल करी की साडीचा पदर असो काही, जेणेकरून त्याचे लक्ष तिच्या थानांकडे जायला पाहिजे। चक्क स्वतःची भरलेली मोठी भली मोठी थान स्वतःच्या मुलाला दाखवू लागली होती। आता तर तो सुद्धा यासाठीच घरी येत असे। रेशमा म्हणाली, राकेश बेटा आज तू आणि मी एकत्र झोपू। काही तासांनी तो तिच्या चादरीत घुसला, तिची पाट त्याच्याकडे होती, तो तिच्यावर हात फिरवू लागला, तिच्या थानांवर कमरेवर नेहमी होती बोटी खुपसूप लागला, आपल्याला तिच्या गांडीत स्पर्शू लागला। त्याला काय वाटलं की झोपली असेल आणि तिने अचानक पलटी झाली आणि म्हणाली, हे काय करतो आहेस? तो थोडा घाबरला आणि म्हणाला, ती म्हणाली, चल आता आपण तुझे लग्न करू, कोणी बघितली वगैरे आहेस की नाही ऑफिसमध्ये एखादी? तो म्हणाला, नाही। अरे मग एकदा अनुभव घेतला आहेस की नाही? तो म्हणाला, कसला? ती म्हणाली, काय ते पण सांगू का आता, तू एक मुलगा आहेस, तुला पण मुलीची गरज आहे, आज तुला मी अनुभव देते। तिने आपली साडी वर केली आणि म्हणाली, चढ माझ्यावर। त्याने आपले कपडे काढले आणि अगदी नगडा झाला होता आणि चढला तिच्यावर। डिम लाईट होती, तिने त्याचा लंड आपल्या हाती घेतला आणि पुच्चीच्या भोकावर नेला आणि म्हणाला, आता झव मला झटके दे। तो देऊ लागला, पण अति उत्साही आली, त्याचं पाणी तिच्या बुद्धीच्या बाहेर आलं, तो निराश झाला। ती म्हणाली, होतं असं सुरुवातीला, मी शिकवीन तुला, आज बुधवार आहे, शनिवारपर्यंत शिकून जाशील। बुधवार ते शुक्रवार तिने शिकवलं, मग शनिवार आला। ती शनिवारची रात्र होती, तो तिचा मुलगा अगदीच्या बाजूला होता, तो तिला चोवू लागला होता, तिच्या माथ्याचे गालाचे चुंबन घेऊ लागला होता, तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला होता। दोघेही तोंडात तोंड घालून एकमेकांचे चुंबन घेऊ लागले होते। आपल्या हाताने तिची भरलेली थाने दाबू लागला होता, कुसकुरू लागला होता, तिचा ब्लाऊज उघडू लागला होता, पुन्हा भरलेली थाने दाबू लागला होता, कुसकुरू लागला होता। आता आपला हात तिच्या साडीच्या मध्ये घुसवू लागला होता, अगदी हात पार तिच्या पुच्चीकडे नेला होता आणि पुच्चीत बोटे घुसू लागला होता। तिही आता आवाज करू लागली होती, तिला पण मजा येऊ लागली होती, ती बोलू लागली, आह आई ग, असे आवाज काढू लागल्या। तिचे छातीचे ठोके वाढत होते, कामनेचा रंग तिच्यावर चढत होता, सुस्कारे सोडू लागली होती ती, तिचा श्वास फुलून येत होता। ती अचानक म्हटली, बेटा घाल की रे, का तरसवतोयस? पण तो काही ऐकत नव्हता, तो तिची थान दाबत होता, उस्करत होता, हात साडीमध्ये घुसळून तिच्या पुच्चीत बोटे घालत होता।
अचानक त्याचं लक्ष शिडीकडे गेलं. तो म्हणाला, चल आपण वरच्या खोलीमध्ये जाऊन. ती पण हो म्हणाली आणि ते गेले. ती म्हणाली, तू खालीच थांब, मी जेव्हा बोलून तेव्हाच ये, तू खालीच होता. आईने बोलायला तो वर गेला. त्याने टॉवेल लपेटला होता. वर जाऊन बघितलं तर माग आई कोपऱ्यात उभी होती. तिने टॉवेल आणि खाली टॉवेल लावला होता. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि एकदम छान नजर दिली, नजरेला नजर देऊन दिली. फुले केस भरलेली भली मोठी थान, थानांवर लपटलेला अर्धा टॉवेल, टॉवेलच्या बाहेर येणारी भली मोठी थान, पोटाच्या खाली बेंबी, खाली टॉवेल, तिची बेंबीचं भोक अगदी ठसठसून दिसत होतं. तो तिच्याजवळ गेला, तिची थाने दाबू लागला, उस्कुरू लागला, आपले बोट तिच्या बेंबीच्या भोकात घुसवू लागला. ती अचानक आऊच, त्याने पुन्हा बेंबीत बोट घुसपलं. हे काय रे बेटा, जरा सावकाश. त्याची उंची 6 फूट 3 इंच आणि तिची 4 फूट 9 इंच उंची जमत नव्हती. कोपराला पलंग होता. तो म्हणाला, झोप पलंगावर. तो तिला पलंगावर घेऊन गेला. ती गुडघ्यावर बसली. त्याने तिचे हात भिंतीवर ठेवायला सांगितले. ती आता भिंतीवर हात ठेवून गुडघ्यावर बसली होती. तो तिच्या मागे होता. तिची गांड त्याच्या बाजूला होती. तो तिच्या मागे राहून टॉवेलवर करू लागला आणि म्हणाला, आज मी तुझी गांड मारणार आहे. ती पण म्हणाली, हो रे बेटा, पण जरा आरामात जाऊ हा. ती तुझी भली मोठी तलवार आहे, माझी गांड फाडून टाकेल, आरामात जाऊ. आता तिच्या टॉवेलवर करून मुलाने आपला लंड तिच्या गांडीच्या भोकावर ठेवला आणि झटके देऊ लागला. पण लंड काही तिच्या गांडीत घुसायचं नाव घेत नव्हता. ती म्हणाली, अरे बेटा, तेल घेऊन ये. त्याने लगेच तेल आणून लंडावर लावले आणि तिच्या गांडीत तेल सोडलं. तेल आणि त्याचा लंड चिपचिपीत झाला आणि तिची पण गांड. आता मात्र त्याने जोरात धटका दिला, तिची गांड झवू लागला. ती पण आता वेदनेने ओरडू लागली होती. आई ग, हळूहळू झव ना. पण तो कसला ऐकतोय, तो तर अगदी प्राण्यासारखा तिच्यावर चढत होता. उफ उफ करत होती ती. तो कसला थांबतो, त्याचा लंड अर्धापेक्षा जास्त आत घुसला होता. पूर्ण पशु झाला होता तो. मध्ये थांबला. अचानक ती म्हणाली, का रे थांबला? तो म्हणाला, अगं तुला त्रास होत आहे ना? ती म्हणाली, ठीक आहे रे, पण तू माझ्या तुला मजा येते ना? वेदनेत एक चूक असते. बेटा झव, तू मला झवत राहा, थांबू नकोस, आज मला तृप्त कर. ती अशी बोलू लागली. त्याने पुन्हा ठोके द्यायला सुरुवात केली. दोघंही जवाजवी पूर्ण गुंगून गेले होते. दोघांची गांड आणि लंड चांगलाच आवाज करू लागले होते. पचाक पचाकचा आवाज अगदी रूमभर पसरला होता. आपली गांड मागे पुढे तो करू लागला होता. तीही मुलाच्या लंडाला साथ देत होती. ती म्हणाली, माझं लग्न लवकर झालं, तुझी मोठी बहीण लवकर लग्न करून गेली, मी घरी एकटीच, मला कोणी जमणार नव्हतं. ओह, जाऊ ना मला बेटा, सोडू नकोस, आज तूच मनसोक्त मला झवत जा. ती अशी बोलू लागली. तो म्हणाला, तू आणि पप्पांनी कधी केलं नाही का? ती म्हणाली, तुझे पप्पा रात्री कुठे असतात? झवरे बेटा, तुला माहीत आहे का, असतात का तुझे पप्पा कुठे? तो म्हणाला, कुठे? ती म्हणाली, अरे ते जातात दारू प्यायला सजनाकडे त्यांच्या मित्रांसोबत, त्यांनाच माहीत ते कुठे आहेत ते, तू झवत राहा ना मला. त्याने तिला सरळ केली आणि तिच्या पुच्छीत आपला लंड घातला आणि जोरात जोरात झोमाझोमी चालू होती. त्याचा लंड पूर्ण तिच्या पुच्छीत शिरला होता आणि ती चिपचिप करू लागली होती. दोघांमध्ये पचाक पचाकचा आनंद येत होता. ती खूप खुश होती आज. त्या रात्रभर त्याने तिला झोपलं होतं. सकाळी उठले त्यावेळी दोघांना एकमेकांवर विश्वास होत नव्हता. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, आपली स्टोरी पाहुणचार ही स्टोरी देखील खूप छान आहे, नक्की जाऊन ऐका. तोपर्यंत धन्यवाद.